आहे तुझी फुल इज्जत आहे आता. नमस्कार, दीपिकाज डायरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आम्ही नाशिकला आलो आहे, 3-4 दिवस झाले असेल आणि कंटिन्यू काही ना काही चालू आहे, त्यामुळे मला एवढं ब्लॉग बनायला पण काही जमत नव्हतं. तर जसं जमेल मी तसं शूट करत होते. तर आज तीर्था भावना मावशी मेहंदीचे कोण बनवत होती, तर तीर्थाला लगेच तिने तिच्याकडून कोण घेतला आणि ती आता इथे माझ्या हातावर मेहंदी काढून देते. आणि त्यानंतर आमचा बाहेर म्हणजे चीट डे आहे आज आमचा, तर आम्ही बाहेरच असंच काहीतरी खाण्यासाठी चाललेलो आहे. तर ते मेनू काय ते पण मला काही आयडिया नाही आहे, तर भावना आम्हाला घेऊन चालली आहे. तर मग मी तुम्हाला पुढे दाखवेलच की आम्ही काय मेनू खाण्यासाठी चाललो आहे. हँड सगळे खराब करून टाकले तू. बघ किती छान जॅकेट बनवलंय भावनाचा. पसारा बघ कलरचा. भावना तिकडे कोण बनवते आता सध्या, ती फेमस आहे मेहंदी. मेहंदीच्या फुल ऑर्डर आहे तिला आता करवाचौथच्या. ती रात्री गुड नाईटला मला काढून देणार आहे ती दोघं हँडवर. आता आपण कुठे जाणार आहे सांग बाळू. मॉलला नाही जाणार आहे आपण बाळू. भावना घेऊन जाणार आहे ना आपल्याला कुठे. तू खाली पाडू नको ना पण तीर्थ्या. तू खाली पाडू नको ना पण. खाली का पाडते. आम्ही आलोय आता सोया चाप खाण्यासाठी. मिस ज्योती आहे ती. ही कोण आहे ही देती ती मिस भावना. ए तीर्थ चप्पल कुठे चालली. सोयाचा ते बांधते. सोयाबीनच बनवतात. सोया चाप खाण्यासाठी आम्ही कॉलेज रोडला आलो आहे आणि भावनाने हे टेस्ट केलं होतं, तर ती बोलली की खूप छान लागतं. तर मग ती आम्हाला घेऊन आली इकडे खाण्यासाठी. आणि नाशिकला आल्यानंतर आम्हाला भावनाचे नवीन नवीन मेनू ट्राय करायला लावते, तर तिला जनरली सगळं माहीत असतं की कुठे काय नवीन चालू झालं आहे. तर मग ती आम्हाला तिथे घेऊन येते. आणि हे सोयाबीनपासूनच बनवलेलं असतं, तर हाफ प्लेटमध्ये पण ते एवढी क्वांटिटी आली आणि टेस्टला पण खूप छान आहे असं ती बोलते. तर आता आम्ही आता टेस्ट करून बघतो ते कसं लागतं. कसं आहे बाळू, छान आहे खाल्लं का तरी तू. अभ्यास कसा चालू आहे एमपीएससीचा. खूप छान चालू आहे अशा प्रकारे. खाऊन पिऊन आमची पुरी आणि दही पुरी खायला येऊन खाऊन पिऊन अभ्यास चालू आहे. तुझा कसा चालू आहे. हिचा तर फुलच जोरात चालू आहे.
यांनी पेपरच सोडले. यांचा तर फुल जोरात चालू आहे अभ्यास. खूप जोरात हवा आहे ना. बालून आय जम्प तो कुमार. तीर्थ गाडीवर उभी ना. तीर्थ तीर्थ काय खाणार आहे आता? का कसली भाजी? पळ आहे आपण पाणीपुरी खाण्यासाठी. तुला पाणीपुरी खायची ना? बलून आहे तीर्थाला बलून घ्यायचे. आता आपण नंतर घेऊ बाळू. तू खाऊन घेतलं का मग? म्हणजे मग ते उडणार पण नाही ना. ठीक आहे. अशा पद्धतीने बंटी आली आहे घेऊन प्लेट्स. जोरात चालू आहे तिची डायटिंग. डायटिंग तिची डायटिंग वर आहे का? तिने 1 महिना डाएट केला. आता फुल भरून भरून खाते. तिचं सगळं पॅकेज घेऊन झालंय. 1 महिना केलं तिने. इज्जत नाही तुझी. फुल इज्जत आहे आता. ती एक आली एक प्लेट घेऊन. वाव बालू छान आहे ग तुझा बलून. वा 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 छान छान. आता सोडू शकते तू. आणि उद्या सगळ्या कामगारांची लिस्ट तुम्हाला पाहिजे. बोलू शकतो का? बापले तिलताचा बलून खूप वरती गेला ना गवाळू. टफी आहे बघ तीर्थाचा बलून खूप वरती गेला बाबू. सोयाचा आप खाऊन झाले. त्यानंतर मग आम्ही नाशिकची फेमस नंदनची पाणीपुरी तर ती खाण्यासाठी गेलो होतो. आणि आम्हाला सोयाचापमध्येच इतकं फुल पेट भरून गेलं. तर तिथे आम्ही फक्त पाणीपुरी आणि कटोरी चाट वगैरेच घेतलं होतं. जास्त काही मेनू पण नाही घेतले. आणि आता घरी आलंय. घरी आल्यानंतर लगेच भावनाला म्हणजे तिला जॅकेट होतं पेंट काढायला एका कस्टमरचं. तर ती ते जॅकेट इथे पेंट करून देते. तर असे बरेच ती जॅकेट वगैरे पण पेंट करून देते. खूप छान बनवते. तुम्हाला जसे डिझाईन हवे तर तशा डिझाईनमध्ये ती बनवून देते. तर असा होता आजचा हा आपला व्लॉग. आय होप तुम्ही आजचा व्लॉगही तितकाच एन्जॉय केला असेल. आणि जर व्लॉग आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. बाय.